पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या वतीनं स्मार्ट सिटी संकल्पनेवर ऑरा 2019 आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन दिनांक 28 ते 30 डिसेंबर रोजी होणार आहे. सुरविता इन्स्टिट्यूटच्या मुलांनी काही इंटेरियरचे मॉडेल्स बनवले, तसेच स्मार्ट सिटी कशी असावी याचं देखील मॉडेल आपल्याला पाहायला मिळते. तर आपण ते विद्यार्थ्यांना बोलूया की नेमकं त्यांनी काय केलं आहे याच्यामध्ये. काय सांगशील, काय आहे स्मार्ट सिटी? आम्ही यावर्षी स्मार्ट सिटी अशी थीम घेतली आहे. त्यामध्ये आम्ही आत्ताचा एक करंट जो इशू आहे म्हणजे आत्ता सगळीकडे मेट्रोबद्दल खूप चर्चा चालू आहे, तर आम्ही इथे मेट्रो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आम्ही आपल्या सिटीमध्ये अजून फ्युचरमध्ये किती इम्प्लिमेंट होऊ शकतं, कुठल्या चांगल्या गोष्टी येऊ शकतील, तर त्यासाठी आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसं पुढे आम्ही एक फ्लाईंग कार दाखवली आहे, त्याच्यानंतर मागे एक ऑर्गॅनिक आर्किटेक्चरल स्ट्रक्चर दाखवलं आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणजे आम्ही असं हां दाखवायचा प्रयत्न केला आहे की आपली सिटी कशी अजून डेव्हलप होऊ शकते. अच्छा, तू काय केलंस? आम्ही इथे 12 टॉपिक्स दाखवायचा प्रयत्न केला आहे. स्मार्ट सिटी म्हणजे असंच नाही की फक्त क्रिएटिव्ह वे. स्मार्ट सिटी ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी झाली, आपण कसं तिला स्मार्ट बनवू शकतो. तसे आम्ही त्याला 12 टॉपिक्स इथे डिस्प्ले केले आहेत. त्यात ट्रान्सपोर्टेशन नेसेसिटी, त्यानंतर मग एज्युकेशन, ब्युटिफिकेशन असे भरपूर टॉपिक्स आम्ही इथे एक्सप्लेन केले आहेत. मी प्राचार्य अजित शिंदे, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजी या सूर्यत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या एका ब्रँडचा हेड आहे. आणि आमच्या इथे विद्यार्थ्यांच्या सगळ्या कलागुणांना ओव्हरऑल वाव मिळावा म्हणून आम्ही या इंटिरियरच्या या एक्झिबिशनचं अरेंजमेंट केलेली आहे. याच्यामध्ये साधारण आमचे 250 विद्यार्थी पार्टिसिपेट झाले आहेत, आणि त्यांचं म्हणजे शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक असं अनेक प्रकारचं आर्ट आम्ही इथे त्या अनुषंगाने डिस्प्ले केलेलं आहे. हा उपक्रम आम्ही गेली जवळजवळ नाही म्हटलं तरी 17 वर्ष राबवतो आहे, आणि प्रत्येक वर्षी हे एक्झिबिशन भरवताना प्रदर्शन भरवताना आम्ही वेगवेगळी थीम्स घेतो. तर यावर्षी आमची थीम आहे स्मार्ट सिटी. आपण जे बघतो आता की पुण्यामध्ये स्मार्ट सिटीचं ऑलरेडी काम चालू झालेलं आहे, ओव्हरऑल रोड ब्युटिफिकेशन म्हणा किंवा मेट्रो म्हणा, अशा अनेक गोष्टी पुण्यामध्ये इम्प्लिमेंट करायला लागले आहेत, किंवा रिव्हर कन्झर्वेशन आहे, तर अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही इथे इनकॉर्पोरेशन करायचा प्रयत्न केला आहे. मुलांनी 7 दिवस अखंड परिश्रम करून इथे एक मेट्रो बनवलेली आहे, आतमध्ये लाईव्ह स्केल मॉडेल केलेलं आहे. याचबरोबर तुम्हाला फ्युचर सिटी कशी असेल याचं काही अनेक आतमध्ये गोष्टी पुटअप केलेल्या आहेत. आता ह्याच्यानंतर ॲज अ स्टुडंट म्हणून आता आपल्याला अवेअर करावं लागेल सगळ्यांना की नाही का आता जे आपण बदलत चाललेलं आहे जग, त्याच्यामध्ये आपण नेचरचा सुद्धा विचार केला पाहिजे थोडाफार, कारण की आता सगळे टेक्नॉलॉजी सगळे चेंज होत चालले. अच्छा, त्या अवेअरनेससाठी काही तुम्ही कॅम्पेन वगैरे घेणार आहे स्टुडंट आणि तुमच्या कॉलेजकडून? हा, कॉलेजकडून आमच्या कॅम्पेन वगैरे हे केले जातात, एक्झिक्यूट केले जातात, त्याच्यामध्ये आम्ही सोशल अवेअरनेस इश्यूवरती बोलतो. तर अशा पद्धतीनं खूप सुंदर असा एक मेट्रो प्रकल्प आपल्याला इथे आपण पाहिलं आणि त्या मुलांशी देखील संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन मुकुल कदम सह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.